नमस्कार, मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मुलांना भरपूर प्रकारचा अभ्यास दिला जातो, जसं स्कूलमधून किंवा घरातून पण, आणि तीच ती पुस्तकं, तेच तो अभ्यास, त्याला मुलं खूप कंटाळतात आणि म्हणून मुलं अभ्यास करत नाही किंवा अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. मग मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी शिकवलं तर मुलं लक्ष देतील का? तर देतील. का देतील? कारण नव्या गोष्टी मुलांना हव्या असतात आणि नव्या पद्धतीने किंवा नव्या नव्या गोष्टी जर मुलांना दिल्या तर नक्कीच मुलं अभ्यासामध्ये इंटरेस्ट घेतात. मग यासाठी आपण नवीन शिकवायचं काय? तर अशा वेळी पालकांना प्रश्न पडतो की काय शिकवलं पाहिजे. तर आज हा खास व्हिडिओ एवढ्यासाठीच आहे की आपण मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त वेगळं काय शिकू शकतो, म्हणजे त्यांचा अभ्यासच असणार आहे किंवा त्यांच्या वयानुसारच आपण त्यांना शिकवणं महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी त्यावर आधारितच असेल, पण त्यांना पुस्तकाबाहेरील वाटलं पाहिजे. तर मुलांना सुरुवातीला, म्हणजे जर तुम्ही अवांतर वाचनाची मुलांना सवय असेल तर अगदी उत्तम. मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अगदी लहानच नाही तर मोठी मुलं देखील अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहेत. तर मग अशा वेळी मुलांना आपण अभ्यासात गुंतवून ठेवणं किंवा त्यांच्या अभ्यासात सातत्य असायला हवं, यासाठी आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना आपण अभ्यास दिला पाहिजे. तर यासाठी पहिली गोष्ट, पालकांनी हसत खेळत मुलांना शिकवायला सुरुवात करायला हवी. दुसरी गोष्ट, मुलांचा मूड बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यावेळी जेव्हा आपण मुलांना वेगळं काही देणार आहे, त्यांच्या मनात जे वेगळं काही शिकण्याची कुतूहल आहे, ते कुतूहल जाणून त्याप्रमाणे मुलांना द्यायचं आहे. जसं मुलांना जर त्या विषय आधी त्याला आवडतो तो विषय घ्या, त्या विषयासाठी त्याची पुस्तकं रेफर न करता, किंवा त्याला जर मराठीचं आपल्याला शिकवायचं आहे पण त्याला मराठीतली त्याची पुस्तकं नको आहे, त्याला तोच स्वाध्याय नको आहे, तोच होमवर्क नको आहे, त्याला तेच प्रश्न उत्तर किंवा तेच व्याकरण तेच ते नको आहे, तर मग अशा वेळी मुलांना आपण मराठीमधलं श्रुतलेखन देऊ शकतो. जसं म्हणजे यामध्ये आपण शब्द देऊ शकतो, वाक्य देऊ शकतो आपल्या मनाप्रमाणे, जसं आपण संवाद लेखन आपण मुलांना लिहायला देऊ शकतो. तर लहान मुलं असतील तर त्यांना आपण फक्त शब्द देऊ शकतो, जसे नवे शब्द, कोणाची नावं देऊ शकतो, फुलांची, फळांची, प्राण्यांची किंवा अदर कुठलीही पण नावं, म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंग्लिशमध्ये डिक्टेशन घेतो तसंच मराठीमध्ये देखील आपण मुलांचं घेऊ शकतो. याच्यामुळे त्यांना काना मात्रा कुठे लावला पाहिजे, कसा लावला पाहिजे, त्यांच्या चुका लक्षात येतील, कुठे त्यांचं चुकतं आहे हे त्यांच्या लक्षात येईल, किंवा आपल्याला पण कळेल की त्यांच्या चुका कुठे होत आहेत आणि मग आपण त्यानुसार त्यांच्याकडनं दुरुस्त करून घेऊ शकतो. म्हणून मुलांकडनं अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना डिक्टेशन घेणं, जसं इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये या सब्जेक्टमध्ये आपण मुलांचं डिक्टेशन घेऊ शकतो, मुलांना आपण शब्द सांगू शकतो आणि ते मुलं लिहू शकतात. आता बऱ्याच वेळा होतं काय, मग ऑनलाईनमध्ये टीचर सांगते आणि मुलं टीचर जी पुस्तकातनंच बघून सांगत असते आणि मग मुलं तर इकडे पण चिटिंग करून ती लिहितात, किंवा काही मुलं लिहितच नाही आणि काही मुलं मात्र मुलं न लिहिता पालकच लिहितात. मग असं न करता की एक पालकांनी जेव्हा आपली शिक्षकाची भूमिका आपण पार पाडतो पालक म्हणून, त्यावेळी आपण मुलांना त्यांना त्यांच्या लेवलनुसार तर देणारच आहोत, पण ते कोणत्याही प्रकारची चिटिंग करणार नाही किंवा त्यांना ती गोष्ट समजली पाहिजे, त्यांनी आपल्या डोळ्या देखत व्यवस्थित कसं लिहित आहे हे आपल्या लक्षात. यानंतर गणितातील प्राथमिक क्रिया, म्हणजे जसं आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार असे प्राथमिक क्रिया म्हणता येतील, असे गणित देखील आपण मुलांना सराव देऊ शकतो. मग हा सराव आपण लेखी पण देऊ शकतो आणि तोंडी पण देऊ शकतो. तो छोट्या छोट्या गोष्टींचा हिशेब करायला देणं किंवा त्यांना घरातील जे काही रेशनिंग बाजार असेल किंवा वस्तू घेतलेल्या सगळी जी लिस्ट असेल त्याचा हिशेब लावायला सांगा. कधी घरातील कोणी कामवाले असतील त्या कामवाल्यांचा पगाराचे हिशेब लावायला सांगा. मुलांच्या लेवलनुसार त्यांना आपण ही ओरल एक व्यवहार म्हणजे काय असतो. आता बरेचसे इंग्लिश मिडियमची मुलांचं असं होतं की त्यांना सगळं येतं पण जर त्यांना हिशेब करायला लावला तर तो तिथं चुकतो, त्यांचे नंबरमध्ये गडबड होते, त्यांना मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही आकडे त्यांना येत नसतात म्हणून त्यातही कन्फ्यूज होतात. शिवाय त्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे तोंडी सांगताना मग ते फोर कुठे तर एट कुठे तर एटला आठ म्हटला, म्हणजे खूप त्यांच्या खूपच त्यांचा गोंधळ उडतो. मग असा गोंधळ उडायला नको, त्यासाठी मुलांना लहानपणापासून मराठी अंकमोड किंवा मराठी प्राथमिक क्रिया किंवा इंग्लिशमध्ये अशा दोन्ही प्रकारात आपण मुलांना शिकवलं पाहिजे. व्यवहारात गणिताचा वापर कसा केला जातो किंवा आपल्या जीवनात गणिताची सुरुवात कशी होते, गणिताचा वापर कसा केला जातो, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरगुती उदाहरणातून मुलांना शिकवू शकतो. एवढंच नव्हे तर मुलांना
घरातील जी पण भांडी कुंडी वस्तू किंवा घरातील जे पण आपला बाजार असतो, घरातला जो महिन्याभराचा खर्च असतो, या सगळ्या खर्चाचा हिशेब लावणं किंवा तो खर्च किती गरजेचा आहे किंवा कुठला कोणता अति आवश्यक आहे, कुठला फक्त आवश्यक आहे किंवा कोणता असं रेग्युलर आहे, ह्या गोष्टी मुलांच्या लक्षात आणून देणं, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांना आपण भरपूर शिकवू शकतो. किंवा यामुळे मुलं ही मोबाईलपासूनही लांब राहतात, मोबाईल टी व्हीपासून लांब राहतात, त्यांचा वेळ चांगला जातो. आणि विशेष म्हणजे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण अभ्यासाची सवय लागली तर मुलं छान असा अभ्यासही करतात. आणि मुलांचा ठराविक जो वेळ असतो त्या त्या वेळी जर त्या त्या गोष्टी केल्या त्या त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत असतात. जसं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना जर आपण गणिताचं झालं, मराठी हिंदी इंग्लिश या विषयातील जर आता बऱ्याच वेळा मुलांना वाचता येत नाही, मग आपण जर काम करतोय त्यावेळी मुलांना सांगितलं की पुस्तकाव्यतिरिक्त वेगळं काही त्याला आपण लेख देऊ शकतो किंवा वेगळं काही न्यूजपेपर किंवा वेगळं जे पण सोपं आहे किंवा तो त्याच्या लेवलला आहे त्या पद्धतीपासून लहानपणापासून जर मुलांना आपण 4-5 वही किंवा एखाद लेसन किंवा एखाद गोष्ट पुस्तकं हात घरात असली पाहिजे आणि ती पुस्तकं जर मुलांना हाताळायला दिली, ते पुस्तकं जर त्यांना कधी सांगितलं की मला वाचून दाखव, किंवा काम करता करता आपण मुलांशी गप्पा केल्या आणि त्या गप्पा करता करताच आपण मुलांना अभ्यासाकडे वळवू पण शकतो, अशा गोष्टीतून आपण मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त पण शिकू शकतो आणि अभ्यासाकडे पण वळवू शकतो. म्हणून या गोष्टी नक्कीच प्रत्येक पालकाने केल्या पाहिजेत. यानंतर महत्त्वाचं म्हणजे सायन्स विषय झाला. आता सायन्स म्हटलं तर मुलांना आत्ता सध्या तरी त्याची जी लहान मुलं आहेत यांना सायन्स मॅथ ही सब्जेक्ट आवडतात अशी जाणून घेण्याची इच्छा असते. तर यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टीचे एक्सपेरिमेंट आपण मुलांकडनं करून घेऊ शकतो. मग ते एक्सपेरिमेंट छोटे छोटे असतील, मुलांना त्यापासून कुठला त्रास नसेल, त्यापासून म्हणजे ते घरात आपण सहज करू शकतो, अशा प्रकारचे आपण एक्सपेरिमेंट मुलांकडनं करून घेऊ शकतो. आणि ही गोष्ट करताना आपण कोणती काळजी घ्यायची असते, ते कसे करून घ्यायचे असते, किंवा ते आपल्यापेक्षा प्रशिक्षित असलेल्या व्यक्तीच्या मदत घेऊन केली पाहिजे, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपण मुलांना शिकवू शकतो. यानंतर मुलांना आपण अभ्यासाव्यतिरिक्त जसं पाढे घेणं, पाढे जरी अभ्यासाचा प्रकार असला तरी देखील आपण त्यांना वेगळ्या प्रकारे ते शिकू शकतो, अभ्याकाचं शिकू शकतो. शिवाय आपण स्कॉलरशिपचे भरपूर असे मॅगझिन येतात, पुस्तकं येतात, ते स्कॉलरशिपच्या पुस्तकातून आपण बुद्धिमापनाचाही घटक असतो आणि मग त्या बुद्धिमापनात पॅटर्न असतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे तोंडीही करू शकतो, असे उदाहरणं पण असतात, ते पण आपण मुलांकडनं घेऊ शकतो. आणि जरी लेखी असले तरी ते पण आपण वेगळ्या पद्धतीने मुलांकडनं सोडून घेऊ शकतो. म्हणजे कोणतेही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी फक्त त्यांची बुक्स असले पाहिजे किंवा त्यांचाच अभ्यास आपण रटून घेतला पाहिजे असं नाही, तर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्या विषयाची कन्सेप्ट आपण मुलांकडनं क्लिअर करून घेऊ शकतो. शिवाय मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी मुलांचा जो फिक्स वेळ असतो खाण्याचा, पिण्याचा, झोपण्याचा, त्यांचा रुटीन जो पण असतो तो जर रेग्युलर असला तर नक्कीच मुलं अभ्यासाचा एक रुटीन बनवतात आणि तो आपोआप होतो. आणि त्या रुटीनने मुलांना ॲटोमॅटिक ती गोष्ट आवश्यक असते म्हणून ते स्वतःहून देखील काहीतरी अभ्यासाचं शोधत असतात किंवा त्यांना ती गोष्ट करायला आवडतात. आणि विशेष म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये, म्हणजे आत्ता सध्याच्या परिस्थितीत 2-3 वर्षापासून स्कूल बंद असल्यामुळे, ते घरातच असल्यामुळे मुलं फक्त वाचन वगैरे एवढं करतात पण लेखनाकडे मुलांचं खूपच दुर्लक्ष झालं आहे. तर असं व्हायला नको म्हणून मुलांकडनं दररोज आपण जर डिक्टेशन स्वरूपात किंवा श्रुत लेखनमध्ये किंवा आपण मुलांना काहीतरी सुविचार वगैरे असं जर काही अभ्यासाव्यतिरिक्तही लिहायला दिलं तर यामुळे देखील मुलांचं लेखन कौशल्य हे चांगलं होईल. रेग्युलर अशा लेखनाची सवय मुलांना असली वाटतं ह्या व्हिडिओचा तुम्हाला थोडं तरी मदत होईल अशी मी आशा करते. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू.